नकली सोन्याच्या दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा अकोला गुन्हे शाखेने गुरुवारी चोवीस तासांच्या आत पर्दाफाश केला कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली सात लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील रहिवासी सुनील महादू चासकर व एक्वन्न यांनी बुधवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संजीव आणि गोपाल नामक व्यक्तीने सुनील चासकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कमी पैशांमध्ये सोन्याच्या गिन्या देणार असल्याचे सांगत त्यांना बनावट सोन्याच्या गिन्या दाखविला या गिन्या नकली असल्याचे लक्षात येताच त्यांना गिन्या घेण्यास नकार दिला त्यामुळे आरोपींनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळ पाच लाख ऐंशी हजार रुपये रोख रकमेची पिशवी घेऊन तेथून पळ काढला या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे प्रकरण पोलीस अधीक्षक यांनी अकोला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्याकडे सोपवले स्थानिक गुन्हे शाखेने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या पथकाने चोवीस तासांच्या आत या टोळीचा पर्दाफाश केला गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गुन्ह्यातील सात आरोपींना निष्पन्न करीत वाशिम जिल्ह्यातील सांगवी येथील रहिवासी सुनील तेजराम जाधव सूरज मुरलीधर चौधरी आणि दीपक कटके या तिघांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून दोन लाख दोन हजार पाचशे रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम एच सदतीस जी चौतीस पंच्याण्णव महिंद्रा झायलो गाडी किंमत पाच लाख रुपये पंधरा हजार रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकूण सात लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपासासाठी आरोपींना मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सबका सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण जयंत सोनटक्के अश्विन मिश्रा शक्ती कांबळे किशोर सोनोने शेख वशीम प्रवीण कश्यप अविनाश मावळे सायबर पोलीस ठाण्याचे गणेश सोनोने राहुल देवीकर तसेच मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचे सुरेश लांडे निलेश खंडारे श्याम मोहाडे आणि सागर अकोटकर यांनी केली आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर